ओ हाँ घेते जड झाली हाय। तर आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो आमच्या स्कूलचा व्हिडिओ होता। तर आज फर्स्ट डे होता स्कूलचा आणि फर्स्ट डे दिवशी एवढा मोठा गोंधळ पॅरेंट्स लोकांचा आणि मुलांचा शिक्षकांचा सगळ्यांचाच, कारण स्कूल सुटणार होती 2 वाजता। 2 वाजता स्कूल सुटणार होती म्हणजे आमचा 4चा टाईम होता। तर मी आत्ता किती वाजता आहे, 3:00 पण थोडे 5-10 मिनटं कमी आहेत। तर पूर्ण पाऊण तास गेला त्याच्यातच, 2 वाजता स्कूल सुटणार होती तर पाऊण तास त्याच्यामध्ये गेला आणि पाऊण तासानंतर आम्हाला मुलं मिळ झाले हातात। समीक्षा कसं वाटलं गर्दी पाहून? मोठ्याने सांग ना। खूप घाबरली। खूप घाबरली, काय वाटलं तुला एवढी गर्दी बघून? एवढी गर्दी कारण मुलंच घाबरली, पॅरेंट्स पण घाबरले, सगळेच घाबरले कारण तेवढा गोंधळ चालू होता, कारण मुलंच नव्हते पॅरेंट्स, कारण टाईम टेबलच नव्हता एवढा व्यवस्थित, कारण सगळ्यांना एक टाईम दिला होता की काय काय माहिती, पण टाईम टेबल बरोबर दिला होता, 15-15 अर्ध्या तासाचा गॅप होता, तरी पण एवढा कसा काय हे झालं तेच नाही कळलं, कारण पूर्ण त्याच वेळेला सगळी सुटली। मी जेव्हा 1:30 जेव्हा 1:30 फर्स्टची आणि सेकंडची सुटणार होती तर 1:30 सुटलीच नव्हती आणि 2 वाजता आमची सुटणार होती, तर तिथून 2 वाजता फर्स्टची सेकंडची नंतर मग त्यांचा गोंधळ एवढा आणि गोंधळानंतर मग 3:15 आमची मुलं आमच्या हातात मिळाली, म्हणजे एवढं आणि ते पण एकदम हे चालू होतं, काय सांगू आता फर्स्ट दिवशीच एवढं एवढा मोठा हे अनुभव आला, मुलं पण घाबरली, सगळ्यात घाबरली। तर मुलांनी पण, मुलांची काही चूक नाही, तसं पॅरेंट्सनी पण जरा हे घ्यायला पाहिजे, सांभाळून घ्यायला पाहिजे आणि जे स्कूल मॅनेजमेंट आहे त्यांनी पण हे करायला पाहिजे, मॅनेज करायला पाहिजे व्यवस्थित की या गर्दी होणार नाही। आता मुलांना घ्यायला पॅरेंट्स तरी येणारच, पण मग तेव्हा गर्दी सगळ्यांची उडू नये, मुलं पण घाबरतात त्याच्याने, त्याच्यामुळे त्यांनी पण काळजी घेतली पाहिजे आणि पॅरेंट्स लोकांनी पण आपली मुलं आपल्याच हातात येणार आहेत, दुसरीकडे जाणार नाही आहेत, त्या हेतूने किंवा त्याच्या ह्याच्याने घेतलं पाहिजे जरा सावकाश, सगळ्यांनीच आम्हाला आमची मुलं आत्ताच्या आता पाहिजे म्हटल्यावर मग ते कसं होणार ना, सगळ्यांची मुलं आहेत, सगळ्यांना भेटणार, ते ठेवून काय करणार आहेत। तर एवढंच, कारण आपण जर ओढताण केली तर आपल्याच मुलांना इजा होण्याची शक्यता आहे, तर आपलीच मुलं घाबरणार आहेत, हो की नाही? तर एवढंच, बाकी काय नाही, आता पुढे इथून पुढे नाही होणार असा दंगा। चलो बाय बाय।